आ चल के तुझे मैं ले के चलूं एक ऐसे गगन के तले, जहां गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। मी पर्सनली यांचं कुटुंब जवळून पाहिलेले आहेत, त्या वहिनींच्या मुलांवर दिलेले संस्कार, ते त्यांना जसं वाढवले त्यांनी, किंवा श्रीपादला जसं सांभाळलं थोडक्यात, श्रीपादला सांभाळलं वाढवलं, ते अगदी कौतुकास्पद आहे। आणि परत एकदा शुभेच्छा देतो त्यांना। म्हणजे मला मुलगी नसल्या कारणानं त्यांना माझ्या मुलीची जागा भरून काढली, तर मी मला एकदा असं वाटतं तेवढंच मी मला सांगते, भावा बहिणींची लाडकी ग माहेरी, तू किती भाग्यवान, तू किती भाग्यवान, नेर्लेकर घराण्यात तुला मिळाला मोठ्या सुनेचा गमान, नेर्लेकर घराण्यात तुला मिळाला मोठ्या सुनेचा गमान, सोनियाच्या पावलाने आलीस सदा आहेस हसतमुख, सदा आहेस हसतमुख, आपल्या घराण्यातील प्रत्येकाला देतेस भरभरून सुख, आपल्या घराण्यातील प्रत्येकाला देतेस भरभरून सुख,
आकाशात एक तारा तुझा असावा प्रिया, प्रत्येक दिवस तुझा आनंदातच जावा. तुझ्या जीवनात कधी दुःखाची छाया नसावी, प्रत्येक क्षणिक सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. तुझ्यासाठी प्रत्येक क्षण आनंदाचाच यावा. देवाला आज मी देवापुढे आज मी एक मागणं मागते, सदैव माझे घर गोकुळासारखं हसत समाधानी राहावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चेंडफळे तर म्हणजे जन्माला जे आलं ते सुद्धा म्हणजे दुष्काळ संपल्यानंतर आलेलं आहे. 72 दुष्काळ होता, सगळ्यांनी हे केलेलं आहे. त्यानंतर आमच्या याच्यात जी भरभराट झाली आणि माघ महिन्यात कृष्णामिणी प्रकट झाली पुजाऱ्यांच्या घरात, ती आमची उषा, आमची आजी कृष्णाबाईच म्हणायची तिला. त्यामुळं सगळ्यात प्रेमळ शेंडफेळ रंगूनानंद, त्यामुळं एकदम आम्हाला पूर्ण जे आहे आणि आमचे दोघांचे म्हणजे बरेच म्हणजे मॅरेज पण बरोबर म्हणजे जवळजवळ बरोबर झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला एकदम धाकट बहीण आहे, तिथं भरपूर प्रेम आहे त्यातनं. आणि सगळ्या 6 आमच्या भावंडामध्ये एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणतं तरी चालेल. सगळ्यांची लाडकी, सगळ्या भाऊ बहिणी सगळ्यांची लाडकी आणि सगळ्यांना गोड बोलून एकदम गप्पा गोष्टी आणि ह्याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट. तर मी सगळ्या बड्ड परिवारांच्या वतीनं तिथं आज 50 वर्षी अभिष्ट चिंतन करतो आणि अशीच मोठी हो, अशाच मोठ्या प्रमाणात पुढच्या आपण साजरे करू. आनंद आहे एकदम.